मुलींना महिलांना कार्यालयामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी पुरुष सहकाऱ्यांच्या वर्तणुकीचा त्रास होतो. अशा वेळी नेमकं काय करायचं, तक्रार कुठे करायची याबद्दल संभ्रम असतो. या संदर्भातली पुरेशी माहिती उपलब्ध नसते आणि त्यासाठी राज्य महिला आयोगानं पुश नावाची नवी योजना आता सुरू केली आहे. हॅलो, काय झालं? काय नाही. इट्स ओके, सांगू शकता मला तुम्ही का? तुम्हाला पण कोणी बाई आहे म्हणून त्रास देतात का? सांगा, कोण तुम्हाला असं त्रास देत आहे? मी ज्या कारखान्यात कपडे शिवण्याचे काम करते तिथले आमचे साहेब रोज माझ्याशी सलगी करू पाहतात. कितीदा सांगितलं मला हे आवडत नाही तरी ते ऐकत नाही, कामावरून काढून टाकण्याची धमकी देतात. अगदी या महिलांप्रमाणे अनेकांना होणाऱ्या त्रासापासून कशी सुटका करावी हे कळत नाही. कधी ती कामाची जागा असते तर कधी शाळा कॉलेज. यासाठीच राज्याच्या महिला आयोगानं पुश ही संकल्पना जोरात राबवायला सुरुवात केली आहे. महिलांना त्यांचे अधिकार कळावे, तक्रार कुणाकडे करावी याची सर्व माहिती महिला आयोग स्त्रियांना देत आहे. त्यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये कार्यशाळांचं आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यामधले जेवढेही कॉलेजेस आहेत, पारंपरिक कॉलेजेस, त्याच्यासोबतच टेक्निकल कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, कृषी महाविद्यालयं, शिक्षण क्षेत्रातले महाविद्यालय, या सगळ्यांना ह्याच्या अंतर्गत आम्ही कव्हर केलेलं आहे. या सगळ्या कॉलेजेसच्या ज्या इंटरनल कंप्लेंट कमिटी आहेत त्या सगळ्या कमिटींचं ट्रेनिंग हे राज्य महिला आयोगाच्या वतीनं होतं आहे. हे TOT आहे, ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही 5 विद्यापीठाच्या अंतर्गत हे ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या मुली सुद्धा या उपक्रमामुळे खुश आहेत. या काही पुशसारख्या ज्या काही संघटन म्हणजे जे काही नवीन ॲक्टिव्हिटीज तयार होतात त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होतो. त्याच्यामध्ये जो की अवेअरनेस नावा म्हणजे जो की आमच्यासाठी अवेअरनेस पाहिजे या संदर्भामध्ये की आम्ही समाजामध्ये वागत असताना काही लोक कसे असतात तर ते सगळं आमच्या लक्षात यायला हवं आणि या पुशसारख्या संघटनांमधून आमच्या हे लक्षामध्ये येतं. त्याचा नक्कीच आम्हाला पुढील वाटचालीसाठी फायदाही होतो. ये जैसे प्रोग्राम्स पुश के लिए हम लोगों ने देखा, जो इंस्पिरेशन मिली हमको कि हम लोगों को अपने आप के लिए फाइट करना है. सबसे पहले तो हम लोगों ने जब ये इसमें देखा कि एक लड़की को क्या क्या चीज़ें झेलनी पड़ती है तो उस हिसाब से तो हमको ऐसा लगता है कि ये जो भी हम लोगों के साथ होता है कि वो हमारी मर्जी से नहीं होता है, वो हम पे दबाव डालकर हमारे थ्रू वो किया जाता है. तो ये प्रोग्राम में एक लेवल हमको बताया गया है कि हमारा लेवल नीचे नहीं है, हमारे को बॉयज़ के साथ में साथ उनके कदम से कदम मिलाना है और हमारे में इतनी ताकत है कि हम उनसे आगे भी जा सकते हैं. या कार्यक्रमात महिला आयोगानं विद्यार्थिनींच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. महिला, त्यांचे अधिकार आणि इतर कायदेशीर माहिती संदर्भातली पुस्तकं, CD यांचंही वाटप विद्यार्थिनींना केलं जात आहे. अशा योजनांना पुश करण्यासाठी तुमच्या आमच्यासारख्या नागरिकांचीही गरज आहे. विशाल करुळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.